आज लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आणि या चौथ्या टप्प्यात पुणे, राजगुरुनगर, शिरूर, सांगली अशा अनेक मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नमस्कार, मी रामेश्वर जामगे, तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह. आज लोकसभा निवडणूक 2024 चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासह 96 जागांसाठी आज मतदान झालं. पुणे लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतदार मतदान केंद्रावर जाऊन उत्साहात मतदान करत आहेत. यामध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण तरुणींची संख्या जास्त आहे. मात्र फर्स्ट टाईम वोट करणाऱ्या एका तरुणीला बोगस मतदानाचा अनुभव आला आहे. ही तरुणी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्यानंतर तुमच्या नावावर यापूर्वीच कोणीतरी मतदान केल्याचे तिला सांगण्यात आले. हे ऐकताच तिची तळपायाची आग मस्तकाला गेली. हे असे कसे होऊ शकते, माझं पहिलंच मतदान आहे असं म्हणत तिने संताप व्यक्त केला. माझं नाव गौतमी पवार आहे. मी कोथरूडची रहिवासी आहे आणि कोथरूडमध्ये माझ्या नावाचं बोगस मतदान झालेलं आहे. थोडा होताना ही माझ्या नावाची चिठ्ठी आहे, हे माझं वोटिंग आय डी आहे आणि ज्यावेळेस मी मतदानाला गेले त्यावेळेस माझ्या मतदानावर सांगितलं गेलं की तुमचं मतदान ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे हे काय झालेलं आहे, हे बोगस मतदान झालेलं आहे. तर हे कसं झालं, जेव्हा आम्ही मी व्हिडिओ काढलेले आहे ज्यावेळेस आम्ही आत गेलो त्यावेळेस आम्हाला म्हटलं की नाही नाही तुमचं ऑलरेडी मतदान झालेलं आहे. ज्यावेळेस आम्ही बघायला गेलो तर त्यावेळेस ती कॉर्डिनेटर आम्हाला त्यांनी असं सांगितलं की नाही नाही आम्ही ऑलरेडी तुम्ही मतदान केलेलं आहे. जर मी गेलेच नाही तर मी फर्स्ट टाईम वोटर आहे तर माझं मतदान इथे झालं कसं. आता तुम्ही फर्स्ट टाईम वोटर आहात, तुमचं मतदान पण बोगस झालेलं, काय संताप आला असेल ह्या गोष्टीचा तुम्हाला? खूप म्हणजे हे बोगस वोटिंग आहे ना. शेवटी कसं आहे, जर उमेदवार निवडून आला तर कसं म्हणतात लोक की मतांनी निवडून आला, मतांनी निवडून आला, पण बोगस मतदान करून निवडून आला हे कोण सांगणार नाहीये. बरोबर आहे की नाही? आणि तिथे पोलीस ऑफिसरनी व्हिडिओ घेत होते तर सगळे पोलीस ऑफिसर तिथे जे कॉर्डिनेटर ते म्हणत होते की व्हिडिओ घेऊ नका, का घेऊ नका, कारण यांचा प्रश्न काही मदत तिथे आम्हाला आतापर्यंत काही सांगितलेलं नाहीये की कसं काय करायचं. आणि फक्त एवढं सांगितलं होतं की 17 नंबरचा फॉर्म भरा आणि दुसरं मतदान करा. आम्ही का करू दुसरं मतदान? पण तुम्हाला मतदान करायची इच्छा आहे, तुम्ही फॉर्म भरणार आहात की नाही? इच्छा आहे ना, करायचं तर आहेच आहे, पण त्याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेणार हे आम्हाला कळलं पाहिजे. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी तिला अर्ज भरून तुम्ही मतदान करू शकता असे सांगितले. मात्र तिने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गौतमी पवार असं या तरुणीचं नाव आहे. कोथरूड येथील थोरात उद्यानातील मतदान केंद्रात तिचे मतदान होते. त्याचबरोबर पुण्यातील काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाने झाले बोगस मतदान. यावेळी अरविंद शिंदे म्हणाले, मी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचलो पण माझ्या नावावर रेड लाईन मारली होती. मला सांगितलं की तुमचं मतदान झालं आहे, माझ्या नावामुळे नावापुढे दुसऱ्याचाच शिक्का आणि सहीही वेगळीच असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे येथील आधार कार्डचा नंबरही माझा नव्हता. यावेळी पोलिंग एजंटने मध्ये बोलायचा प्रयत्न केला तर तिथेही दमदाजी करण्याचा प्रयत्न झाला असे शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच मी या मतदारसंघातून 4 वेळा नगरसेवक राहिलो आहे. येथील लोक मला चांगलं ओळखतात. अरविंद तुकाराम शिंदे असं नाव घेतलं असतं तरीही मला ओळखलं असतं. मात्र माझ्याच नावाने बोगस मतदान झाल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेनंतर बॅलेट पेपरवर चॅलेंज करून मी टेंडर वोट करून आलो आहे. मी ऑनलाईनही तक्रार केली असं त्यांचं मत होतं. मी ज्या मतदान केंद्रामध्ये 76 नंबरचा बूथ आहे तिथं सकाळपासून 3 वेळा ईव्हीएम मशीन बिघडते आणि मग मी 11 वोटिंग करायला जातो त्यावेळेला कळते की माझ्या नावाचं वोटिंगच कुणीतरी केलेलं आहे. आणि ज्यावेळेला ज्या मतदाराची तुम्ही शिक्का आणि अंगठा घेता त्यावेळेला तिथं लक्षात आलं की दुसऱ्याचा आधार नंबर लिहिलेलं मतदान झालं. म्हणून मग मी त्याबद्दल चॅलेंज केलं रिटर्निंग ऑफिसर कॅन्टोनमेंटचे आमचे कळसकर मॅडम आहेत त्यांना तक्रार केली, ऑनलाईन केली आणि मग माझं वोट चॅलेंज केलं. वोट चॅलेंज केल्यानंतर आपल्याला टेंडर वोट मिळत असतं. टेंडर वोटवर मग बॅलेट पेपर मिळाल्यावर ते करून सील करून मी माझं मतदान तिथं दाखल. यानंतर असाच प्रकार घडला आहे शिरूर मतदारसंघात. शिरूर मतदारसंघातील राजगुरुनगर शहरात बोगस मतदान होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीने मतदान करून स्वाक्षरी केल्याचा प्रकार घडला असून प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराने बोगस मतदान होत असल्याचा प्रकार उघड केला आहे. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातील मतदान केंद्रात धक्कादायक प्रकार घडला. त्याचबरोबर पुण्यात मतदारांची नावे गायब, पुण्यातील मुंडवा परिसरात असणाऱ्या मतदान केंद्रावर अनेक मतदारांची नावे गायब झाली आहेत. अनेकांची मतदार यादीत नावे नसल्याने संताप व्यक्त केला जातोय. मतदारांनी यापूर्वी विधानसभा, लोकसभा आणि मनपा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मतदान केलं होतं, परंतु आता त्यांची नावं यादीमध्ये नाही आहेत. सांगली शहरात महिला मतदान करण्यासाठी वालू हायस्कूलमधील मतदान केंद्रावर आल्या होत्या, परंतु यावेळी त्यांच्या नावावर यापूर्वीच मतदान झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतु संबंधित महिलेने आम्ही मतदान केलंच नाही तर कोणी आमच्या नावावर मतदान केलं असा सवाल विचारला होता, परंतु तुमच्या नावावर मतदान झालं असून तुम्हाला आता मतदान करता येणार नाही असं केंद्राध्यक्षांनी सांगितल्यानंतर संबंधित महिलांनी गोंधळ घातला. मतदानावर ठाम असलेल्या महिलांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापटीचा प्रकार घडला. आता याबाबत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारच्या घटना अनेक मतदारसंघात घडल्यात, त्यामुळे नागरिकांमध्ये मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण होतोय. लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या निवडणुकीत असे प्रकार घडत असतील तर लोकशाही कशी जिवंत राहील अशा भावना मतदारांच्या मनातून येत आहेत. अशाच देशभरासह जगभरातील नवनव्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.